चैताली, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। त्याग, संयम आणि विश्वशांतीचा संदेश देणारा हा सण मुंबईसह राज्यभरात उत्साहात साजरा होतोय। मुस्लिम बांधवांकडून शहरातील मुख्य ईदगाहसह विविध मशिदींमध्ये ईदची विशेष नमाज अदा करण्यात येते। ईदच्या नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळतात। तर इंदापूर बावडा येथील मस्जिद परिसरात बकरी ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुदायिकपणे दुआ करण्यात आली। यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज पठण करून देशाच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी सामुदायिकपणे प्रार्थना करण्यात आली। या कार्यक्रमाला प्राध्यापक अशोक मकरे, श्रीधर ब्राब्रस, ॲडव्होकेट योगेश गायकवाड, नागेश गायकवाड उपस्थित होते। इंदापूर तालुक्यात पाऊस पडू दे व तालुक्यातील दुष्काळ हटू दे अशी दुवा आमदार भरणे यांनी केली। तसेच यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। पाणी ताबडतोब बनवून आपल्या तलावात पाणी, हे तुम्हाला मी सांगतो प्रामाणिकपणे, कुठेही काही जादूची काळजी नाही। पाहून जे आहे ते प्रामाणिकपणे खडे वस्तू तीच आहे पाणी। तुम्ही सांगा आज कर्नाटक पाणी चाललंय आणि आपण तलाव का भरू शकत नाही? कारण का आपल्या तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे उभ्या पिकांना आपल्याला पाणी द्यावं लागतंय। मी हे अल्लाच्या दरबारात तुम्हाला मी सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, जर मी खोटं बोलत तर मला अल्ला त्याची शिक्षा देईल। जे खरं जे खरं काय होतं कुठेतरी कुणीतरी असं काहीतरी वेगळं वाटतं, मग तुम्हाला मला प्रामाणिकपणे आज तुम्ही विषय काढला, हा विषय करा आजचा। प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर। डोंबिवली पश्चिम येथील जामा मस्जिद मध्ये नमाज अदा करण्यात आली। जामा मस्जिद ही इसवी सन 1950 सालापासून असून येथील हिंदू मुस्लिम बांधव हे बंधुभावाने राहत आहेत। बकरी ईद निमित्त येथे अनुचित प्रकार घडू नये म्हणून विष्णुनगर पोलीस स्टेशनचे PIS विकास पाटील, PIS तुषार सालुके यांनी विशेष चोख बंदोबस्त ठेवलाय। बकरी ईद निमित्त समाजसेवक विजय म्हात्रे, विकास मोरतकर, गणेश डोंगरे यांनी मुस्लिम बांधवास ईदच्या शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी सुभाष शेंगडेसह आधार न्यूज डोंबिवली। सहकारी संस्था ठाणे यांच्या वतीने आमदार संजय केळकर यांनी आज ठाणे स्थानकावरील बूट पॉलिश करणाऱ्या कष्टकरी व अति मागासवर्गीय कामगारांना युनिफॉर्मचे वाटप केले। महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजित धुरव, दुसिया समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र राम तसेच भाजपाचे डॉक्टर राजेश मळवी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार व मान्यवर यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या। आज तर मला खरोखर अतिशय आनंद वाटतोय की जे ज्यांच्या डोळ्यामध्ये आसू होत आणि ज्यांची उत्कट भावना अशी होती की आम्हाला भीक मागायची नाही, आम्हाला काम करायचं, कष्ट करायचे, आमच्या रिकाम्या हाताने तुम्ही काम दिलं पाहिजे आणि ते काम जे आहे ते आज या मुलांना मिळतंय आणि त्यानिमित्ताने आज आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो आहे। त्यांच्यातलाच एक घटक म्हणून, कारण की त्यांच्याबरोबर मी गेली 20-25 वर्ष निर्णय त्यांच्या अडीअडचणींसाठी त्यांच्याबरोबर होतो, आज आहे उद्याही राहणार आणि त्याचा एक आनंद विलक्षण आहे की त्यांच्या हाताला काम मिळालं आणि आज त्यानिमित्ताने गणेश पाटील देखील या ठाणे रेल्वे स्टेशनवर। आज ईदचा सण आहे आणि ईदच्या सणानिमित्त मी तमाम सगळ्या आमच्या मुस्लिम बांधवांना खूप शुभेच्छा देतो। दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये किंवा या ठाणे शहरामध्ये देखील अतिशय एकोप्याने आणि मिळून मिसळून ईदचा सण जो आहे तो साजरा केला जातो अतिशय शांततेने, परंतु उत्साहाने एकमेकांना शुभेच्छा देत दिल्या जातात। आमच्या तमाम बांधवांना ईद निमित्त खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर राजेश मडवी सर आहेत, सर तुम्ही काय सांगाल आज या प्रोग्राम नंतर? आदर्श आमदार कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे लाडके केळकर साहेब। समाजातल्या तळागाळापासून जे शिक्षित वर्ग आहे त्या प्रत्येक घटकाला घेऊन कार्यक्रम करतात किंवा त्यांच्या सुखादुःखात सहभागी असतात।
आता हा दुसिया समाज आपण बघितला, नंतर पूरग्रस्त किंवा तुम्ही ते एक अशी संघटना आहे जिथे हरवलेली मुलं त्यांच्यासाठी काम केलं जसं, त्याच्यासाठी पण सर काम करतात, असा एक घटक जिथे सरांनी काम केलं नाही असा दाखवावा. खरंच आम्हाला अभिमान आहे ठाण्याला की अशी व्यक्ती इथे लोकप्रतिनिधी म्हणून लाभली. आमच्या सरांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. पण सर आहेत, आपण त्यांना विचारले आजचा जो प्रोग्राम केळकर सरांनी आयोजित केला त्याबद्दल सरांचं सर काय सांगतो. हा दुसरा समाज जो मागासवर्गीय समाजाला जो केळकर साहेबांनी 15 वर्षापासून त्यांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला, खरंच मी आमचे जे आमदार आम्हाला जे लाभले खरंच मी त्यांचं अभिनंदन करतो की हे असे समाजाची बरेच कामं साहेबांनी केलेले. हा एकच नाही आहे की सर्व दीनदलित सगळे समाजाला ते घेऊन चालतात. मग आता ज्या पलीकडे आज लोकांना ज्या गरजेची वस्तू आहेत, ज्या आमच्या इथं समजा कचरा वेचक महिला आहेत, त्या महिलांसाठी बी त्यांनी प्राधान्य दिलेत. म्हणून मी साहेबांचं अभिनंदन करतो की असे जे आहेत या समाजाला जो प्राधान्य आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून भेटतो, मी त्यांचं अभिनंदन करतो. बकरी ईद त्यातर्फे आमच्या सर्व मुस्लिम बांधवाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आम्ही शुभेच्छा देतो. आज आम्ही सर्व म्हणजे आज एवढ्या वर्षापासून आमच्या भागामध्ये मुस्लिम बांधव आहेत, आम्ही सर्व एकत्र हिंदू मुस्लिम सर्व एकत्र मिळून हे कार्यक्रम राबवतो. आणि आज बघितलं आपण असं की आमच्या भागामध्ये असं कधीही नाही झालं की हिंदू आणि मुस्लिम वेगळे राहिले. आम्ही एकत्र मिळून सगळ्या गोष्टी करतो. मग ते आमच्या गणपतीला येतात, आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला जातो. हे आमच्या पूर्वीपासून आमची परंपरा चालू आहे. आज आम्ही त्यांना ह्या बकरीच्या शुभेच्छा देतो. स्वर्गीय दलित पिछडी लोकांसाठी जे उपक्रम चालू आहे ते मी गेले 3-4 वर्ष लगातार त्यांच्यावर बघतोय. आणि हा सगळा खालचा वर्ग जो आहे मागासवर्गीय वर्ग हा त्यांच्यावर अतिशय मनापासून खूप मनापासून प्रेम करतो. कारण की त्यांचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात जे ज्या गोष्टीत सरकारकडून ज्यांना मिळत नाही म्हणजे आरक्षण किंवा कुठलाही उपभोग त्यांना मिळत नाही सरकारकडून, उपेक्षित जी लोक आहेत, उपेक्षित जो समाज आहे त्यांच्यासाठी कायम ते लढत असतात. बहुत कष्ट किए हम लोग का काम मिला 25 साल के बाद में. दूसरा समाज के लिए हमने बहुत कोशिश की, कोई राह से भगा भी दिए थे, फिर भी हम बोले कि हम अपने सोसाइटी के लिए कार्य करते रहेंगे, जो भी ऑडिट विडिट अपना टाइम पर कराते रहेंगे. इसे रेलवे अधिकारी बोले कि टेंडर निकलने के बाद में आप टेंडर भरे और ये टेंडर हमको महंगा भी मिला, लेकिन तभी हम खुश हैं कि हमारे जरूरत की रोटी हमारे बाल बच्चा अभी अच्छे से कमा खा सके, पढ़ सके, लिख सके. ये सब केळकर साहब बहुत हमारे साथ में बहुत साफ सब जिधर बोलते थे साहब ऐसा प्रॉब्लम है हमारे दुख सुख में हर चीज में केळकर साहब को साथ दिए. एवढ्या वर्षी आम्ही ठाणा स्टेशनवर झटत होतो, आम्हाला त्या टायमाला पळवत होते, त्या टायमाला आम्ही धावत धावत जायचो, साहेबाकडे बोलायचो, साहेब आम्हाला अशी अशी तुम्ही मदत करा, साहेब बोले कोण आहे काय. पण त्याच्यानंतर आम्ही आज 20 ते 25 वर्ष साहेबाच्या तोंडी आम्ही चाललेलोच आहे आणि आम्हाला साहेबाची सतत साथ आहे. आणि साहेब बोलले कसं बी करून आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं पाहिजे. आणि त्या टायमाला भरपूर साहेबांनी आपल्याला मदत केली, आम्ही विटीला गेलो, चटलो, झगडे बी झाले. मग त्याच्यानंतर आता आम्हाला काय थोडं एवढ्या वर्षातून खुशी भेटली ते बी साहेबाच्या हाताने. आम्ही त्याच्यामध्ये अभिमान. परत अभिजित धुरत सर आहेत. सर, केळकर सरांनी जो आज प्रोग्राम इथे केला, आमदार केळकर सरांनी, तुम्ही त्या प्रोग्रामबद्दल काय सांगाल. एक्झॅक्टली हा जो भूतपोले सर जो आपला रेल्वे स्टेशनवरती जो अति मागास जो समाज आहे आणि तो वंचित आहे त्याच्यामध्ये बिलकुल त्यांना न्याय भेटत नाही. आणि आमच्या माध्यमातून देखील आणि रेल्वे महासंघातर्फे देखील आणि केळकर साहेब स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत वारंवार गेले 15 वर्ष आम्ही त्यांच्यासाठी पाठपुरावा करतो. समाज संघटना, तसेच आमची जी संघटना महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघटना, त्यांचे आम्ही पदाधिकारी आहोत. तसंच हे आमचे अध्यक्ष अभिजित धुरची आहेत. आज इथं आम्ही ह्या बांधवांसाठी जे नवतरुण आहेत, जे तरुण वर्ग आहे, त्यांना काम हवंय, त्यांच्यासाठी आम्ही युनिफॉर्मचं वाटप केलेलं आहे. कॅमेरामॅन स्नेहल मेंगलसह चंदन पाटील, आधार न्यूज, ठाणे. माणुसकी लोप पावत चालले असं हल्ली सर्रास बोललं जातं, मात्र जळगाव जिल्ह्यात माणुसकीचं दर्शन घडले.
जळगाव जिल्ह्यात शिक्षक, गावातील नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका मुलाचे प्राण वाचवत त्याला जीवनदान दिले. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात मंगळूर पासून 1 किलोमीटर अंतरावर चिखलात मोर पडलेला आढळून आला होता. त्याच्या पायाला जखम देखील होती, त्याला उडताही येत नव्हते. तेव्हाच मंगळूर गावातील आदिवासी बांधव अंबर नाईक यांनी त्याला पाहिले. त्यांनी मोराला उचलून गावातील हायस्कूल मध्ये आणले. शिक्षक संजय पाटील यांनी त्या मोराच्या अंगावरील चिखल धुतले व तेथे प्रथम उपचार केला. नंतर अंबर नाईक यांनी त्याला परत जंगलात सोडले, मात्र तरीही मोराला उडता येईना, त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश पाटील व प्रताप महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी निलेश पवार यांच्या मदतीने त्याला तेथून उचलले व हायस्कूल मध्ये आणले व शिक्षक संजय पाटील यांच्यासोबत अमळनेर मधील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथे त्याच्यावर डॉक्टर पाटील यांनी उपचार केले व त्यानंतर मोराला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप जंगलात सोडले आहे. एकीकडे आजच्या या धावपळीच्या जगात कुणी कुणाकडे पाहत नाही, मात्र एकीकडे या लोकांनी एका मुका जनावराला जीवनदान दिल्याने सर्वत्र कौतुक केलं जात आहे. प्रतिनिधी समाधान मैराळे सह आधार न्यूज जळगाव. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव नगर परिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांचे काल 8 वाजेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी धरणगाव नगर परिषदेत 2 वेळेस नगरसेवक पद भूषवले होते. सर्वधर्म समभाव समजणाऱ्या आपल्या नेत्याच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण धरणगाव बंद ठेवण्यात आले व त्यांच्या अंत्ययात्रेसाठी संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढारी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज जळगाव. अमळनेर मतदारसंघात 3 दिवस झालेल्या संततधार पावसाने नुकसानग्रस्त भागाचे आमदार शिरीष चौधरी यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासोबत पाहणी करून नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याबाबत सूचना केल्यात. विशेष म्हणजे कृषी विभागास देखील त्यांनी कामाला लावून पंचनामे करण्यास भाग पाडले. मतदारसंघातील जळोद, मठगव्हाण, नालखेडा, खापरखेडा, गंगापुरी, दापोरी, मुंगसे, रुढाटी, सावखेडे, धावडे या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती दिसून आल्याने या परिसरात ओला दुष्काळ घोषित करून सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबत सूचना आमदारांनी प्रशासनास केल्या. या व्यतिरिक्त जळोद, मठगव्हाण, रुढाटी, सावखेडे, पातोंडा या ठिकाणी देखील आमदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. अतिवृष्टीमुळे तालुक्यात 135 घरांची पडझड झाली असल्याने पीडित कुटुंबियांना तात्काळ कशी मदत मिळेल त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास केल्या. सदर पाहणी करताना आमदार शिरीष चौधरी व तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासोबत किरण पवार गटगव्हाण, राजेंद्र पाटील तलाठी, शासकीय कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. दरम्यान आमदार चौधरींनी ग्रामीण जनतेच्या व्यथा जाणून घेत प्रशासनास तात्काळ कार्यवाही करण्यास भाग पाडल्याने ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. पूर्ण आहे म्हणजे पूर्ण याच्यामध्ये पंचनामे मला स्पीड मध्ये करून सर्वकृष्ट आहे खबर, कारण सरसकट करून घ्यायचं आपल्याला. जेवढे गाव बसतील जवळपास 11 का 12 गाव आहेत 7 गाव करून तुमच्या मंडळ मध्ये, आणि जवळपास 10 ते 11 गावांमध्ये पूर्ण पाणी आहे, तर पटापट करून ताबडतोब हे करून. प्रतिनिधी रवींद्र कडरे सह आधार न्यूज अमळनेर. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसात तेथील नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त झालं. संपूर्ण घरे पाण्याखाली गेली असून लोकांना अंगावरील कपड्यांनीशी पूरग्रस्त छावणीचा आधार घ्यावा लागतोय. पोटासाठी अन्न आणि शरीर झाकण्यासाठी कपडे अशा सुविधांची गरज ओळखून डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेने कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय. जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले 5 ट्रक शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी रवाना करण्यात आले. डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरी आणि दुकानात जाऊन पूरग्रस्तांना मदत मिळावी या आवाहनानुसार वस्तू जमा केल्या. यामध्ये 4000 किलो तांदूळ, 500 किलो साखर, 1000 किलो बटाटा कांदा, 2.5 गव्हाचे पीठ, 2.5 किलो गव्हाचे पीठ, 1100 लिटर तेल, साड्या, बेडशीट, मीठ, पाण्याच्या बाटल्या,
5,000 लोकांसाठी कपड्यांचा देखील समावेश होता. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात मदत केली. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज डोंबिवली. बुलढाणा जिल्ह्यातील चिंचोळी वाघोळा रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने भारतीय जनसम्राट पार्टीच्या महिलांनी चिखलात बसून अनोखे आंदोलन केले. दरम्यान येत्या 15 दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्याला चक्क चपलाने मारण्याचा इशारा या महिलांनी दिलाय. या गावातील रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे, त्यामुळे येथे विद्यार्थ्यांनी शाळेत जायचे कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. महिला प्रस्तुतीसाठी जाताना अतोनंत त्रास सहन करावा लागतोय. याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व उपाध्यक्षा सरळ सरळ दुर्लक्ष करीत आहेत. चिंचोळा व वाघोळा येथे पक्षाच्या वतीने 11 ऑगस्टला महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येथील महिलांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. अजूनही या गावात जाण्याकरिता रस्ता नाही, तसेच एकही मूलभूत सुविधा नाही. सरपंच व उपसरपंच हे मलिदालाटून साखर झोप घेत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केलाय. 15 दिवसाच्या आत चिंचोळ गावाचा रस्त्यावर प्रश्न सुटला नाही तर संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना बांगड्यांचा आहेर देऊ असे इशारा देण्यात आलाय. चिंचोळ या गावाचा रस्ता खूप खराब आहे. हा रस्ता जर झाला नाही 15 दिवसात तर शासनाकडून आम्ही आंदोलन करू आणि सरपंचाला चपला मारू. भांडी मारून बसली होती त्या चिखलामध्ये कशासाठी? तो माझा रस्ता आहे का? मला यावं लागते का? तुम्हाला यायचं आहे ना, मग तुम्ही पुढे व्हा. तुम्ही जोपर्यंत पुढे होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. आजपर्यंत माणसांना जे केलं नाही ते तुम्हाला करायचं आहे. उपोषण मांडा, तिथं निवेदन द्या पहिले. सर प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज बुलढाणा. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यामध्ये गगनमेड येथे प्रसिद्ध महादेव मंदिर आहे. सुंदर उंच डोंगराळ माथ्यावर खोल दरीमध्ये महादेवाच्या 2 साळक पिंडी आहेत व चिंतामणी ही काळ्या दगडाची गणपतीची मूर्ती देखील आहे. दरम्यान श्रावण महिन्यातील आज 2 सोमवार असल्याने येथे भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. परिसरात हिरवा शालू पांघरलेले हिरवे दृश्य असून हे मंदिर प्राचीनकालीन आहे. हा महादेव भक्तांच्या नवसाला पावतो अशी येथील भक्तांची श्रद्धा आहे. गंगनबीडच्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर आंध्र प्रदेश मधूनही भक्त मंडळी येत असतात. श्रावण महिन्यातील दर सोमवारी भव्य असे अन्नदान भक्तांकडून केले जाते. दर सोमवारी 30,000 वर भक्त मंडळी येत असतात. काही वर्षापूर्वीच मंदिराचे भव्य असे बांधकाम झालेले आहे. दरम्यान येथे अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज ठेवण्यात आलंय. प्रतिनिधी बालाजी शेवाळे सह आधार न्यूज नांदेड. हिंगोली औडा मार्गावर 2 गटात झालेल्या वादातून हिंगोली शहरात आज अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. 2 गटात शुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे हाणामारीत रूपांतर झाल्याने शहरातील गांधी चौक नांदेड नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे. दरम्यान घटनेला कोणतंही हिंसक वळण लागू नये म्हणून पोलिसांनी धारा 144 लागू करून कडक बंदोबस्त तैनात केलाय. जमलेल्या जमावाने शहरातील बस स्थानक व रस्त्यावर असलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
शहरातील ईद व कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर लावलेले सर्व बॅनर देखील जमावाने फाडले असून या घटनेत 20 ते 25 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येते. त्यामध्ये शासकीय कर्मचारी व नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांनी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात केला असून परिस्थिती अटक्यात आणण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हिंगोली आगाराने सर्व बसेस डेपो मध्ये जमा केले असून रस्त्यावरील पूर्ण बसेसना त्याच ठिकाणी थांबण्याचे आदेश देखील दिले आहेत. या घटनेनंतर मुख्य बाजारपेठेसह शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज हिंगोली. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.